शमूएलच्या पहिल्या पुस्तकात अध्याय तिसरा ह्यामध्ये आपल्याला शमूएल आणि एली ह्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. एलीला शमूएलाला परमेश्वर बोलावत असतो, परंतु ते त्याच्या ध्यानामध्ये येत नाही आहे. आणि मग परमेश्वर जेव्हा बोलावतो तेव्हा तो प्रत्येक वेळेला एलीकडे जातो. नंतर एलीला समजतं की शमूएलाला परमेश्वर बोलवत आहे, आणि शमूएलाला परमेश्वर बोलवत आहे हे शमूएलाला कळत नाही आहे. आणि म्हणून जेव्हा शमूएल एलीकडे तिसऱ्यांदा येतो तेव्हा एली शमूएलाला सांगतो की आता तुला जर परमेश्वराची हाक आली तर तू बोल, की बोल, तुझा दास मी ऐकत आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देवशब्द समजावून सांगतोय. जसं ह्या शमूएलाकडे जेव्हा देवशब्द आला, परमेश्वराची हाक आली, पण त्याला समजत नव्हता, तो अजाण होता, परमेश्वराच्या गोष्टीविषयी तो इतका जाणकार नव्हता, आणि म्हणून एली त्याला ते समजावून सांगतो, त्याचा उलघडा करतो की हे परमेश्वराकडून पाचारण आहे, हा संदेश हा परमेश्वराकडून आलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला देखील, आपण देखील पवित्र शास्त्र वाचतो, देवशब्द आपण ऐकत असतो, आपण देखील बायबल उघडतो, आणि ह्या महामारीच्या काळामध्ये अनेक कुटुंबामध्ये दैनंदिन बायबलचं वाचन आता केलं जात आहे, आणि आपण देखील हे बायबल वाचन करत असतो, आणि अनेक वेळेला आपल्याला ते समजत नाही आहे, त्याचं आकलन होत नाही आहे, उलघडा होत नाही आहे, आणि म्हणून आपल्याला देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अशा सहाय्याची, अशा मदतीची आवश्यकता असते. आपण जर पाहिलं की शुभवर्तमानात देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, लोकलिखित शुभवर्तमानामध्ये 24:13-35 ह्यामध्ये इम्माऊसच्या वाटेवरती परत जात असलेले शिष्य ह्यांना देखील प्रभू येशू मदत करत असतो. प्रभू येशू त्यांना शास्त्राचा उलघडा करून देत असतो, शास्त्र समजावून सांगत असतो, आणि तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये उकळी फुटत असते. अंतकरणामध्ये उकळी फुटून त्यांना जे प्रभू येशून भविष्य वर्तविलेलं होतं ते समजतं, त्यांना ते पटतं, आणि त्यांच्या जीवनातील ते नैराश्य नष्ट होत असते. आणखीन एक आपण जर पाहिला की पेरणाऱ्याचा दाखला, या पेरणाऱ्याचा दाखला शिष्यांना समजलेला नव्हता, मग ते येशूकडे येतात आणि विचारतात की हा पेरणाऱ्याचा दाखला नक्की काय आहे, आणि अशा वेळेला येशू ख्रिस्त माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो त्यांना हा पेरणाऱ्याचा दाखला, हा दाखल्याचं स्पष्टीकरण देतो, समजावून देत असतो, पेरणाऱ्याचा दाखला त्यांच्या गळी उतरवत असतो. मंदिराचं जेव्हा शुद्धीकरण होत असतं, हा प्रभू येशू शुद्धीकरण करू लागत असतो, तेव्हा तो सांगतो की हे मंदिर मी 3 दिवसामध्ये उभारीन. तेथे असलेले शास्त्री, परुषी आणि व्यापारी ह्यांना प्रभू येशू काय म्हणतोय हे समजलं नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो त्यांना जे मंदिराविषयी बोलत होता ते त्यांना समजलेलं नव्हतं. प्रभू येशू त्यांना सहाय्य करतो, शिष्यांना देखील नंतर तो सहाय्य करतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो असे एक ना अनेक उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये सापडतील, जेथे प्रभू येशू ख्रिस्त जनसमुदायाला, लोकांना जेथे त्याने चमत्कार केले अशा ठिकाणी देवशब्दांचा त्यांना उलघडा करून देत असतो, त्यांना समजून देत असतो, आणि जेव्हा देवशब्दाचा उलघडा त्यांना होतो त्यावेळेला ते देवाचा गौरव, देवाचा महिमा अधिक परिणामकारकपणे, अधिक प्रभावीशाली ते करू लागत असतात. आज माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या पवित्र मिसावलीमध्ये आपण सहभागी होत असताना आणि माऊलीचा हा आपण नवेना साजरा करत असताना, पाळत असताना, आपण परमेश्वराकडून दान मागूया. आजच्या शुभवर्तमानात देखील सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त अधिकारयुक्त वाणीनं तो बोलत असतो,
प्रभु येशू ख्रिस्त आपल्याला हे पवित्र शास्त्र देव शब्द चांगल्या प्रकारे अधिकारवाणीनं तो समजावून सांगू शकतो। जेव्हा सार्वजनिक कार्याच्या अगोदर प्रभु येशू ख्रिस्त जेव्हा पवित्र शास्त्राचं वाचन करतो, ग्रंथपट उघडतो आणि तेथून वाचन करत असतो, त्याच्या अखेरीस म्हटलं गेलेलं आहे, बोललं जात आहे की आज हा ग्रंथपट, आज हे वाचन, आज हे शास्त्र तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालेलं आहे। कारण प्रभु येशू ख्रिस्तानं त्यांच्यापुढे ते सादर केलेलं होतं आणि म्हणून प्रभु येशू ख्रिस्त खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या देवशब्दाची समजूत आपल्याला करून देऊ शकतो। आज आपण ह्या माऊलीच्या नवेनात सहभागी होत असताना आपण जर पाहिलं तर संत मदर तेरेजा, ह्या संत मदर तेरेजांना देखील ह्या बायबलमधील शब्दाची ओळख झाली, जाण झाली, तिला कळलं की जेव्हा कनिष्ठातील कनिष्ठासाठी मी जेव्हा करणार तेव्हा मी ते प्रभूसाठी करणार। आणि म्हणून आपण गात असतो करशील ते गरिबासाठी, होईल ते माझ्यासाठी। संत मदर तेरेजांना हे बायबलमधील शब्द कळले आणि हे बायबलमधील शब्द कळल्यानंतर ती कलकत्त्यामधील रस्त्यावरती ती आली, गल्लोगल्ली ती फिरली आणि तिनं मिशन मिशनरी ऑफ चॅरिटीचा तिनं वटवृक्ष, वैश्विक वटवृक्ष तिनं उभारला। कारण प्रभू येशून तिला बायबलमधील हे वचन, हे वाक्य, हे शब्द ह्याचं तिला अधिक आकलन झालं। संत इग्नेशियस लोयला रणांगणावरती लढत होते, रणांगणावरती उत्कृष्ट योद्धा म्हणून ते लढत होते, परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते जेव्हा युद्धामध्ये घायल झाले, खाटेवरती राहिले, अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं शब्द बायबल त्यांनी उघडलं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शब्दाद्वारे त्याला, त्याच्याशी प्रभू येशूने संवाद साधला, त्याच्याशी तो बोलला, त्याला प्रभू येशूचं वचन काय ते कळलं, त्याचं जीवन हे कशासाठी आहे, जीवनाचा उद्देश कशासाठी आहे, ह्याची त्याला जाण जेव्हा झाली, तेव्हा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यानं येशू संघीय संस्था, जेझुएट संस्था त्यानं स्थापिलेली आहे। अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील ज्यांना प्रभू येशू, संत बायबलमध्ये देखील संत पॉलचं उदाहरण आहे की संत पॉल जेव्हा दमास्कसच्या वाटेवरून जात होता, शौल म्हणून तो ख्रिस्ती व्यक्तींचा छळ करण्यासाठी, लोकांचा छळ करण्यासाठी जात होता, तेव्हा येशूने त्याला हाक मारली, साथ घातली की शौला शौला तू का माझा छळ करतोस। आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचा प्रकाश शौलाच्या जीवनामध्ये येतो आणि तो पॉल बनतो। ख्रिस्ताचं वचन, ख्रिस्ताचे शब्द त्याच्या कानी पडतात आणि कानी पडलेले शब्द त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या जीवनामध्ये उतरवतात आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन, कन्वर्शन त्याच्या जीवनामध्ये होत असते। तर प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे देवशब्दामुळे, देववचनामुळे त्यांची जीवन ही बदललेली आहेत, प्रकाशमान झालेली आहेत, उजळलेली आहेत। प्रभू येशू ख्रिस्ताकडून आजच्या ह्या पवित्र मिसाबलीमध्ये सहभागी होत असताना आपणा सगळ्यांसाठी, अखिल ख्रिस्त सभेसाठी आपण दान मागूया की आपण जे देवशब्द वाचत आहोत, वाचन आपण बायबल घरी आपण वाचत असतो, त्याचा आपल्या जीवनामध्ये आणि त्याचा उलघडा, त्याचं आकलन, त्याची जाण, आपल्याला त्यामागील उद्देश काय आहे, देवशब्दामध्ये दडलेलं मिशन काय आहे, ह्याचं आपल्याला पूर्ण जाण व्हावी म्हणून आपली माऊली हिची देखील आपण मध्यस्थी आपल्या सगळ्यांसाठी मागूया।